मी आज एक लेख लिहिलाय, त्याच्यात मी लिहिले, संकट फार भित्री असतात, ती अंगावर घेऊन ते आव्हान पेलावं लागतं आणि नंतर संपवावी लागतात. 25 वर्ष साहेबांनी तेच केलं, अनेक संकट दिली. पहिलं तर संकट होतं काँग्रेस पक्षातनं बाहेर काढल्यावरती काय करायचं, पक्ष बांधला, उभा केला, 15 वर्ष सत्तेत ठेवला, अनेक संधी उपलब्ध असताना सत्तेपासून लांब राहिले. मी पुरोगामी आहे त्यांना मनापासून खात्री आहे, त्यांच्या हृदयात आहे पुरोगामित्व, म्हणून जातीयवादी शक्षणींशी कधीही हातमिळवणी केली नाही. संधी मिळताच शरद पवार नीतीने परत डाव साधला आणि MVA ची स्थापना करून सत्ता मिळवली. अर्थात त्याच्यानंतर पक्ष फोडण्याचं काम सुरू झालं. काही गद्दारांनी, जवळच्याच गद्दारांनी, ज्यांचं आयुष्य साहेबांनी घडवलं, त्यांनीच साहेबांच्या पाठीवर वार केला. पण थांबेल तर तो शरद पवार कसले, परत म्हणाले ठीक आहे ना, गेले ना, जाऊ दे, उभे राहिले, परत त्याच धडाडीने कामाला लागले. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसनी जाणून बुजून, म्हणजे उगाच जास्त जागा घेऊ नका जितेंद्र, आपण कमी जागेवर लढू आणि खूप यश मिळवू, असं त्यांचं वाक्य होतं. 10 जागा घेतल्या, 8 जागा निवडून आल्या, त्याच्यातली साताऱ्याची जागा थोड्या मताने पडली, नाही तर 10 पैकी 9 जागा त्यांनी निवडून आणल्या असत्या. पण महाराष्ट्रात जी MBA 30 जागा मिळाली आहेत, त्याचे शिल्पकार अर्थात त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे, राहुल गांधी, पण खऱ्या अर्थाने त्याचे शिल्पकार, MBA चे शिल्पकारच शरद पवार असल्याने 25व्या वर्षात पदार्पण करत असताना मला प्रचंड गर्व आहे त्या माणसाबद्दल आणि माझ्या पक्षाबद्दल. सर, आज वर्धापन दिन जो आहे तो नगरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे, नगरमध्ये जो पक्षाला तो विजय मिळालेला आहे, विखेंचा पराभव करून. हा इज विखे, हे पहिल्याच भाषणामध्ये त्यांनी जे काही तारे चोडले की ह्याला इंग्लिश समजत नाही. ग्रामीण माणसाच्या डोळ्यातले अश्रू आणि त्याचं स्मितहास्य समजलं की त्याचा वेदना आणि आनंद समजतात, आणि वेदना आणि आनंद समजणारा कार्यकर्ता हा त्याच्या हृदयात बसतो. म्हणून लंके इतक्या मताने निवडून आला. साध्या स्लीपर घालून अतिशय साधा माणूस, त्याच्यासमोर तुम्ही तुमच्या इंग्लिश जसं काय तुम्ही ऑक्सफर्डमधनं शिकून आले, इथले मराठी ही माझ्या मायभूमीची भाषा आहे. माझ्या मायभूमीला आम्हा सगळ्यांना मराठी भाषेचा अभिमान आहे, आणि तुम्ही इथे येऊन ते इंग्लिशचे जे काही तारे तोडत होतात, कुठल्या शेतकऱ्याला समजणार आहे, हाव यू, हाव इज युअर फार्मिंग गोईंग ऑन, वेअर इज युअर फार्म, कोणा समजणार आहे. आपली आपली बोलीभाषा बोलावी, उगाच काहीतरी मी इंग्लिश बोलतो हा गर्व उतरवला लोकांनी. वर्धापन दिन सर दोन ठिकाणी साजरा होतोय, एक तुमच्या राष्ट्रवादीचा, दुसरीकडे मुंबईत सुद्धा साजरा झाला. त्यावेळी काही भाषण नेत्यांची झाली मुंबईमध्ये, त्यावेळी तटकरे म्हणाले की याआधी सुद्धा 2009-16 फॉर्म्युला ठरलेला होता आणि भाजपसोबत जाण्याचा जवळपास निर्णय झालेला होता, मात्र वरिष्ठांनी हात वर केले, अन्यथा राष्ट्रवादीचं. बघा, मी तुम्हाला अजूनही सांगतो, यांनी कधी शरद पवार साहेबांना ओळखलंच नाही. मला माहिती आहे, शरद पवार साहेब मला एकदा म्हणाले होते की तुमचे दोन नेते दररोज सकाळी येतात, एक पक्षाध्यक्ष आहेत तुमचे आणि विरोधी पक्ष नेते आहेत तुमचे, आणि चला भाजपवर जाऊया. मी आपलं त्यांना टोलवत असतो, पण म्हणाले दोन्ही तलवारी म्यान करून बसलेत, तुम्ही काय लढाई लढणार आहात पुढची, ये तुमच्याबरोबर तुमच्या म्हणण्यानुसार ते वागले नाहीत, त्याला हातवरती केलं नाही, तो त्यांचा धूर्तपणा होता. त्यांना तुम्हाला कळूच द्यायचं नव्हतं की ते कधीच जातीयवादी शक्तांबरोबर जाणार नाही, आणि ते त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. 2009 ते कशाला गेले असते, 2004 ते कृषी मंत्री होते, 2009 पण ते कृषी मंत्री होते, ते 2014 कृषी मंत्री होते, आणि त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला ना, 72,000 कोटीचा कर्जमाफीचा, तो इतिहासात लिहिला जाईल. भारत 38 देशांना अन्न पुरवठा करू लागला, भारताचं उत्पन्न वाढलं, तांदळामध्ये भारत 1 नंबरवर गेला, शेतकऱ्यांना रास्त भाव मिळू लागला, शेतकऱ्यांची भरभराट झाली, आणि म्हणून प्रेम आहे शेतकऱ्यांचं साहेबांवरती. हे 10 जागा 9-8 जागांचं यश
हे शेतकऱ्यांचं यश आहे. इथल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी साहेबांना उचलून धरलं आणि महाराष्ट्रात कोणालाच आवडलं नाही जे काही साहेबांबरोबर ह्या सगळ्या नतद्रष्ट लोकांनी केलं ते कोणालाच आवडलं नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, मात्र ह्याची पहिली ठिणगी पडलेली आहे शिवसेना शिंदे गटामध्ये. शिंदे गटाचे खासदार बारणेंनी आरोप केलेला आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यामध्ये भाजपनं दुजाभाव केलेला आहे आणि आम्हाला मंत्रिपद दिलं नाही. प्रत्येकाने आपापला संसार बघावा, मी त्यांचा संसार कशाला बघू? माझी ना तिथे काही नातेवाईक आहेत ना माझं काही संबंध आहे, त्यांचा संसार त्यांनी बघावा. मंत्रिपदाच्या त्याच्या विषयामध्ये फडणवीस असं म्हणाले की आम्ही राष्ट्रवादीशी बोलून म्हणजे अजित पवार गटाशी बोलून या संदर्भातली चर्चा केलेली आहे. दुसरीकडे दादांचं असं म्हणणं आहे की आम्हाला हवं तर आम्हाला केंद्रीय मंत्रिपदच हवं, आम्हाला राज्यमंत्रीपद नको. परत त्यांचा संसार, त्यांना काय हवं हे त्यांचं त्यांनी बघावं ना, आपलं काय काम आहे. आणि भरल्या ताटावरनं उठून पत्रावळीवर गेलं की हे होणारच होतं. सर एक एक प्रश्न असा आहे की मागच्या अनेक दिवसापासून ज्यापासून निकाल लागलेला आहे, निकालाच्या पूर्वी सुद्धा अशी चर्चा आहे की अजित पवार गटाचे अनेक आमदार तुमच्याकडे येतील, ते लोक असं म्हणतात की नाही त्यांच्याचकडचे अनेक आमदार आमच्याकडे येणार आहेत. आज वर्धापन दिन आमच्याकडे इनमिन 12 आमदार, त्याच्यात मी, जयंत पाटील, भुसारा, आम्ही म्हटलं जातो तरी ते आम्हाला घेणार नाहीत, मला तर घेणारच नाही. हास्यास्पद बातम्या नाही की त्यांचे आमच्याकडे येणार आहेत. अहो तुमचे तुम्ही थांबून थोपवा, आता तुम्हाला खरोखरच सांगतो थोपवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.